कहाँ जा रहे हो? क्यों ना साईं बाबा के पास जाना है? बस आ नहीं तो बस आ बस बैठो नहीं तो बैठो बैठ चाय पीएंगे बैठो अरे मारे सर को थोड़ी गर्दी साइड कमी करा. नमस्कार, जय हिंद. मी आता शेटपडगाव आहे, बोडली मी इथे आहे. मी आता निघालो होतो पुण्याला, माझा 7 वाजता मला एक पुरस्काराचा कार्यक्रम आहे. पण तरी या माणूस निवस्त म्हणलं तरी चालेल अशा वाईट अवस्थेत. किती झाले इथे? 2-3 वर्ष झाले. हा युवक इथे रोडवर आहे, याला आपण न्याय देण्यासाठी इथे थांबलेलो आहोत. माझा नंबर शेअर करतो 8600000806888773033. कृपया अशा लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे या. आम्ही आलोय आले तर आमचे कारागीर तो कसा बोलू नका. लाईव्ह सर पूर्ण महाराष्ट्र पकडली का पाणी? सुमनजी ठाकरे केस कापत आहेत. योगेश सोनवणे आरोप मधून आलेले आहेत. कार्तिक संगमने कृपया हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित त्याचे आई वडील मिळतील त्याला. सगळे समोर येऊ बोलू नका. प्लीज सहकार्य करा आम्हाला, तुमच्या गावातल्या लोकांना सांगा. प्लीज विनंती आहे. अरे व्यवस्था राहणार जाऊन तुमच्याकडे मी करतो हे त्याचे केस आहेत. अत्यंत घाणेड्या अवस्थेमध्ये हे लोक जगतायत. या लोकांना आधार द्यायचा आहे. आपण नेहमी म्हणतोय भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कोण जनावर आहेत का? माणूस जन्माला येतो आणि म्हणून नव्हतो हा शाप आहे का? त्याचे केस बघा, त्याच्या केस डांबर झाले. केसांचं डांबर, केसांचं डांबर झालेलं आहे. कदाचित कुणीतरी या आधी याच्याकडे लक्ष दिलं असतं तो हा त्याच्या घरी राहिला असता, याचं त्याला घर मिळालं असतं. आज तो वर्षानुवर्ष अशा अवस्थेत फिरतोय रोडवर. कपडे फाटलेले आहेत. आपण चंद्रावरच्या गोष्टी करतोय भारतामध्ये राहून, आणि भारतातल्या लोकांना आपण बघत नाहीये. आज इथे बघायला माझे बांधव बरेच आले आहेत, पण यांनी सुद्धा कदाचित यांची आंघोळ दाढी कटिंग करून याला घरी पोहोचलं असतं तर याला थोडा लवकर नाही मिळाला असता. मी यांचा आभारी की अशा लोकांना दाढी करायला कोणी पुढे येत नाहीत. ते सुद्धा पुढे आलेले आहेत. हे करू
सगळे अशा पाणी टाकायचे, पाणी आणले पूर्ण घेरे बळा त्याच्यासोबत घे इकडे बघा. नाम काय आपका? विनोद. कहा से आए हो? विनोद. विनोद नाव सांगतो तसं. विनोद कहा से आहे आप? लेबर कॅम्प. कोणता लेबर कॅम्प? कोणचा गाव? गाव कोणचा आपका? राज्य कोणचा आहे? यूपी, बिहार, मध्य प्रदेश? कहा से आए हो? अशा सगळ्या लोकांना आपण सोलापूर शहरातील न्याय देण्यासाठी आलेलो आहोत. करा थोडं थंड पाणी मधून घाबरेल का? काय होत नाही. साबण आणले का? साबण. अरे रुको रुको रुको. प्रतीक बाजूला काका काका फुटबा. अरे मागून घे ना आडवे करून फोटो पूर्ण घेत सगळे नाही होते. अरे हा रुमाल कपडा आत मधला एक कपडा ना आत मधला हे अरे आत मधला कपडा नाही त्यांच्या. प्रत्येक मावून घे पूर्ण. माग सर. ए भैया माग सर. प्लीज रुको रुको रुको. कितना 2 रुपये पगार है आपको?
कितना पगार चाहिए? आपका शादी हो गया? माँ है आपकी? माँ माँ बाप है आपको? माँ बाप है क्या आपको? आपके माँ बाप है क्या? अशा निराधारांना आदर देण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आणि पुढेच जावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या. आणि किणत लोक अशा अवस्थेमध्ये आहेत, अशा लोकांना आपल्याला काम करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे, आपल्या आश्रमाला जागेची आवश्यकता आहे. आपल्या 40 अँब्युलन्स घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला माझा अकाउंट नंबर आणि पेटीएम दोन्ही शेअर केलेला आहे माझ्या याच्या आधीच्या अकाउंटवर. पण तुम्ही कृपया बघा आणि अशा लोकांसाठी पुढे या. अशा लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यातला थोडा वेळ तरी काढावा लागणार आहे. भारतीय नागरिक आहेत आणि यांना न्याय द्यायचा आपल्याला. आपले भारतीय जवान देशाची रक्षा करण्यासाठी 24 तास लढत आहेत प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी. आपण या लोकांसाठी वेळ नाही काढू शकत. माझं घर, माझा बंगला, माझी बायको, माझी आई, माझे वडील, त्याच्या पलीकडे कोणी नाही. कुठे घेऊन जाणार आपण सगळं? तेच द्यायचं. याच लोकांना सेवा करायची. देवा आपण तर देव होऊ शकत नाही. देवासारखी आपण सेवा करायचा प्रयत्न करू. माणूस म्हणून माणूस इथं प्रत्येकात आहे असं वाटलं, नेहमी जाणवत. थोडीशी अजून थोडीशी माणुसकी आपल्या प्रत्येकाच्या माणुसकी मायापेक्षा जास्त म्हणत तुमच्या माणुसकी आहे. थोडासा त्या माणुसकीला उजाळा द्यायचा आणि या लोकांना आदर द्यायसाठी पुढे यायचं. हा माझा कोणी लागत नाही. माझा पुरस्कार आहे 5 वाजता. मी 3 वाजता तर इथेच आहे. मी याला स्वरूप पुरस्कार घ्यायला जाऊ शकलो असतो. दुसऱ्या जाणार मी त्यांना माफी मागेल. हे जास्त महत्वाचं कर्तव्य आहे. तर याच वेळ्या लोकांमुळे आपण म्हणतो मडवकांमुळे माझ्या शाण्या लोकांची मत येते. अशा लोकांचा न्याय देणं आपलं कर्तव्य आहे. एकदम युवक आहे, भवितव्य आहे. साईराम मगाशी साहेब साहेबाबा साहेब असं नाव घेतोय. रुको 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 कपडा कुठे लागतो? माझ्या सगळ्या फेसबुक मित्रांचा आभारी आहे. त्यांच्यामुळे मी फेसबुकच्या माध्यमातून अशा लोकांपर्यंत पोहोचतोय. ते माझे पोस्ट लाईक शेअर कमेंट करतात. तुम्ही ही पोस्ट शेअर केली तर कधी कदाचित त्याच्या आईवडील याला मिळतील. कोणीच वरून आकाशातून आलेलं नाहीये. प्रत्येक जणांनी आईच्या पोटातून जन्म घेतलेला आहे. आणि एखाद्या आईची सेवा करायला आज तुम्हाला मिळणार एक शेअर करू. एक शेअर याला याच्या आईपर्यंत पोहोचू शकतो. या जमिनीला सगळ्यांचा मी आभारी. खूप शांतपणे या लोकांना सहकार्य करत असते. आणि आज मला सांगितलं की आज गजानन महाराज प्रकट दिन आहे. आणि हा माणूस साहेबाबांचं नाव घेतोय. माहिती नाही काय योग आहे. आणि आजपर्यंत कोणत्याच मनोरुग्णाने कोणत्या देवाचं नाव घेतलं मी ऐकलं नव्हतं. मी कोणताही जातीवाद करत नाही. मी भारतीय नागरिक आणि मी इथं लिहिलेलं आहे. भारत माझा देश आहे आणि माणुसकी हा एकच धर्म. आज गजानन महाराजांचं प्रकट दिन आणि एक मनोरुग्ण अशा अवस्थेत मिळालेला आहे जो साईबाबांचं नाव घेतोय. यांच्यातच खरा मी देव पाहिलेला आहे. कारण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा किंवा एखाद्याला कमी बघणं नसतं. आजकाल कसं आहे, एखाद्याचं कौतुक होत असेल तर त्याला कसं खाली पाडायचं, चांगले गुण कुणी बघत नाही.
त्याचे वाईट गुण काढायचे, काहीतरी मेसेज करायचा, कमेंट करायचा, शेअर करायचा, आनंद वाटतो त्यांना, आनंद वाटतो तो वाटू द्या. बरेच जण आहेत असे की माझ्या विरुद्ध त्यांना खूप सुंदर सुंदर मेसेज लिहायला आवडतात, वाईट वाईट कमेंट्स लिहायला आवडतात. गाड्या कुठून आल्या येऊन बघा ना, गाड्या कुठून आल्या, गाडी कुणी दिली, गाडी कुणाची आहे, कोण गाड्या देत. आपली बुद्धी थोडीशी चांगली करा, मग चांगल्या समस्या बघा. आज आपण बोलू शकता, आपण असं समजू नका मी काही तुम्हाला उत्तर देत नाही, म्हणून शांत आहे, शांत आहे, तोपर्यंत शांत आहे. नंतर आपण काय होतं ते नंतर बघूया, हरकत नाही. आपला तो विषय नाही, आपला समाजसेवेचा विषय आणि आपण तोच करूयात. येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रॉसवर चढवलं होतं त्यावेळेस सुद्धा येशू ख्रिस्त म्हणत होते की या लोकांना जेव्हा ते खिळे मारत होते तेव्हा म्हणायचे, देवा यांना माफ कर, हे सध्या काय करतात यांना कळत नाही, अशी शिकवण मला माझी बायको नेहमी देते, म्हणून मी शांत असतो. आज कुणालाच सोडलेलं नाही, प्रत्येकाला नावं ठेवलेलं आहे, तर मी काही त्यांच्यापेक्षा वेगळा नाही, त्यामुळे मला लोक नावं ठेवणारच, हरकत नाही. आपण या माणसाचं आयुष्य बदलायला आपलं जास्त मजा येईल त्यांच्या कमेंट्सकडे लक्ष देण्यापेक्षा. बरोबर आहे ना? आणि या गावात पण माझे फेसबुक मित्र आहेत, आहेत ना, बघता का तुम्ही? उपर देऊ भाई, उपर देऊ, उपर देऊ, अंगावर पूर्ण डांबरासारखा कृपया अशा लोकांना मदत करण्यासाठी आपला एक रुपया तरी देणार. मला वाटतं आता हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, लाखो लोकांनी एक रुपया जरी दिला तर लाख रुपया अकाउंट जमा. फक्त माणुसकी जागवा. माझ्या या आधीच्या कमेंटमध्ये अकाउंट नंबर, पेटीएम नंबर सगळं काय आहे, आणि या पडवर मी शेअर करणार आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याला घर मिळेल. मोठं लोक पाण्याचे पकड आणली ना, यांचा खरंच मी आभारी आहे. आज स्वतः बऱ्याच लोकांना पैसे देऊन स्वतःची दाढी कटिंग करायला येत नाहीत, असे व्यक्तिमत्व आज हे प्रेम मला खेडेगावातच बघायला मिळतं, छोट्या शहरातच बघायला मिळतं. मोठ्या शहरात आई वडिलांना रोडवर सोडून दिलं जातं. तुमच्या शहरात असं असतं या लहान शहरामध्ये की आई वडील जर रोडवर आले तर लोक काय म्हणतील, या भीतीने तरी लोक आई वडिलांना सांभाळतात. तुमच्या एक कोणाच्या आई वडील रोडवर आहेत का? गावकऱ्यांचा मी आभारी आहे की असे कोणीही आई वडील रोडवर येऊ नयेत. काढत राहतो फोटो आणि लागेल ना आपल्याला दाखवायला. मिशी ठेवायची का? चांगली मिशी दिसते. तानाजी महाराज छान दिसतो म्हणून खूप सुंदर असं केलं असं काल हा त्यांना हजर होतो माहिती नाही. काय म्हणतो ऐका, काय करतो? इंग्लिश पेपर वाचत इंग्लिश पेपर वाचत असतो नेहमी. इंग्लिश पेपर वाचत असतो इंग्लिश पेपर वाचायला सवय करून दे. मी चांगली कट मला बारीक लाख म्हणतो ना मोठी. प्रतीक काढील कपडे नेक्स्ट मध्ये ना डोरला लावून आणलो. नवीन कृपया व्हिडिओ शेअर करा. तुमची मदत आम्हाला खूप अपेक्षित आहे. ही मदत न्यायाधीशांना आधार देण्यासाठी आहे आणि आपण भारतीय नागरिकांनी सगळ्यांनी जर ठरवलं की आज माझा भारत, माझा महाराष्ट्र, माझं गाव, माझं शहर मनोरुग्ण मुक्त बेवारस करायचं, ते अवघड नाही की ते स्वप्न मी पाहिलंय. बेवारस मनोरुग्ण मुक्त महाराष्ट्र, त्याची सुरुवात आपण औरंगाबाद शहरातून केली. आपण एकाच दिवशी 51 लोकांना उचललं होतं, त्यातले आपण 40 लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, बाकीच्या निराधारांना आश्रममध्ये ऍडमिट केलं, काही लोकांना घरी पाठवलं. तशीच सुरुवात आपण सोलापूरमध्ये शहरात करतोय. इथे 10-11 तारखेला आपण एक माणूस रॅली घेऊन तिथल्या लोकांना आपण उचलून त्यांना ऍडमिट करणार आहोत.
अशा लोकांसाठी तुम्हाला पुढे यावंच लागणार आणि हे कुणाचं तरी मूल आहे. काय म्हणतात बघ, काय म्हणतात, तो गेले एक वर्ष गटर इथलं पाणी पितोय, नाली पाणी तो पित नाहीये. जवळजवळ एक वर्ष झालं तो गटर इथलं पाणी पितो. तुम्ही त्याला पाणी दिलं होतं का? दिलं होतं, बिसलीचं पाणी दिलं तर तो ओतून देतो. वा, माणसं पुढे येतात, माणुसकीची माणसं पुढे येतात. तुमचा आभार आहे सगळ्यांचा. या मनोगुणांना स्वच्छ वाईट काही कळत नसतं, म्हणून ही देव माणसं असतात. आणि देवाने कधी स्वच्छ वाईट घाण सुंदर काळा गोरा कधी रंग रूप झेंडा कलर पाहिलेला नाही. आणि आपण त्याच्या विरुद्ध करतोय. देवाने जन्म दिला काहीतरी करण्यासाठी, काहीतरी घडवण्यासाठी. आपण आपल्या आपल्या प्रत्येक जण जातीच्या झेंड्यामागे पळतोय. एक तिरंगा झेंडा खूप सुंदर आहे आपल्या देशाचा, तरीही आपला आपला जातीचा झेंडा आपला आवडतो, आवडायला पाहिजे. पण मास नको, मास पाहिजे तिरंग्याचा. आज आपण बघतोय की प्रत्येक शहरात खूप मोठ्या मोठ्या उत्साहात जयंत्या साजरे होतात. त्याच्यातला काहीसा भाग जर या लोकांसाठी जर आपण मदत म्हणून पुढे आलात तर नक्की त्यांचं आयुष्य बदलू शकतं. मी कोणत्याही प्रकारच्या जयंतीला कोणत्याही प्रकारच्या माझा विरोध नाही, पण या लोकांसाठी आपण पुढे यावं ही विनंती आहे. कोणीतरी फोटो काढून द्या मला. भगवान आपण मोठा होईल ट्रॅव्हल पण म्हणजे टाकलंय. आपण लहान मुलाचं स्वतःच्या मुलाचं लांबून जातोय. तुझे तू सोरण आहेत, कार्तिक आहे, तुझं नाव जाणे बाळा, तुझं वय किती? 19. स्माइल प्लस फाउंडेशनचा हा माणूस विजय 19 वर्षाचा मुलगा आज त्या लोकांसाठी पुढे आलेला आहे. आज कार्तिक संगम नेऊन पुढे आलेला आहे. डोकर पांडू काढा, डोकर पांडू काढा. एखाद्या आयुष्यात तिथे सुंदर बदल होऊ शकतो. आपण बघू शकताय, लाईव्ह बघू शकताय. कोणत्याही प्रकारचा दिखावा नाही, कोणत्याही प्रकारची ऍक्टिंग नाही याच्यामध्ये. अच्छा लग रहा है क्या? अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. ना भाऊ तुला किती वेळा सांगितलं रे भाई? आम्हाला थोडस कार्यक्रम, थोडस कार्यक्रम, काय बाकी काय नाही. पाय दाखव विसर खाणार ओळख झाला ना कार्तिक? हो, एक मिनिट हा कपडे पाहतो. दावे आणला का रे मला? घेतो जाता घेतो योगेश. गेल्या 2 वर्ष आधी मला या लोकांची रुग्णसेवा करताना मला स्वतः आंघोळ कटिंग आडी करावं लागत होतं. पण आज माणसांचे हात एवढे पुढे आले माझा हात त्याच्यापर्यंत पोचूही देत नाही. स्वतःची स्वच्छता करतात. स्माईल फाउंडेशनचा खरा हा विजय आहे.
वाल्मिकी कुठे असेल असेल त्यांची पडा असेल त्यांची शिला असेल त्यांचे सरोदे आहेत बरेच जण आहेत त्यांची नावं आता सगळ्यांचे नाही घेऊ शकत त्या सगळ्यांमुळे आपण पुढे येतोय आणि या सगळ्यांच्या पाठीमागे माझ्या बायकोचं खूप मोठी मला साथ आहे आणि उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे तिला भेटायला मी उद्या निघालो आहे आज दाखवू ना सुंदर माणसं आयुष्याकडे बसू शकतो 15 मिनिटाच्या आत त्याचं आयुष्य बदलायचं प्रयत्न करतो आपण आणला का डावेल काय नाही तू तू कोणाकडे जाईल तू फोटो घे दे कोणाकडे जाईल काय मी मामू फाटले बैंडे अच्छा लग रहा है क्या आपको देखो हाथ जोड़ रहा है वैसा लग रहा है आपको वैसा लग रहा है समाज सेवा म्हणतो नेकी करावी म्हणतो ऐकलं ना कैसा लग रहा है आपको समाज सेवा अच्छा है ना अच्छा लग रहा है चाय पियोगे चाय पियेंगे ना अच्छा लग रहा है ना आपको खुश इधर देखो हंस के दिखाओ एक स्माइल दो स्माइल स्माइल दो एक चलो बस करो चलो तो एक म्हणून सुद्धा आपला समाजसेवा म्हणतो आणि कौतुक करतोय त्याच्या मनाला नक्कीच त्याला कळत नसेल तरी त्याच्या मनाला आनंद नक्कीच झालेला असेल आयुष्य कसं बदल जाईल आपल्याला अजून कसं प्रयत्न करूयात पटते झाला चला एक ग्लोव सुद्धा आमचे काळेवाडीचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या ग्रुपने आणून दिलेले आहेत एका लाईव्ह मध्ये माझ्या हातात ग्लोव्ह नव्हते मी कॅरी बॅग घालून तो लाईव्ह केला होता त्यांनी पाहून मला ते आणून दिलं मी त्यांचा आभारी आहे चलो बदल पटपट घालतोय चलो इथे देखो गाव कोण सा काय केलंस तू पिक्चर में कौन कर रहे आप पिक्चर में काम करोगे अभी हीरो लगाया तो करोगे ना आप नट में मुड़े थोड़ा साइड ले गड्डी पहनेंगे ना आपको नंगा तो घूम रहे थे आप रोड पे गरीब आदमी है आप गरीब नहीं हो ये सब आपको देख के जा रहे हैं लोग रास्ते पे वो गरीब है उनकी इंसानियत बहुत कमजोर है भाई पिक्चर में काम करें करेंगे सब पिक्चर के गाने सब हम जल्दी कुछ गला फोटो गाड़ी काढा मागची घ्या ना चाय पियेंगे चहा आणणार कोणीतरी एक जण
भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय योगेश मालकरे सर तू वाक काही फालतू बोलू नको आपला काय राजकारण आहे का बरोबर सर गाडी तुम्ही गेला गाडी घे गाडी काढ बोलून घे उडून घे ए उडून घे गाडी गाडी वळव पटकन अरे गाडी वळव ना मोबाईल नंतर दे धन्यवाद जय हिंद।